हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यक्रम जयंतीचे फक्त मुंबईत नाही देशभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे पोहोचला आहे त्या जगाच्या कानाकोपऱ्यात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं जात. मराठी माणसाला या मुंबई शहरात महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये त्यांनी स्वाभिमानानं ताठमानानं जगता यावं यासाठी 55 वर्ष आपल्या आयुष्याची झीज सोसली, संघर्ष केला, राजकीय लढाया केल्या, तुरुंगवास भोगला. म्हणजे प्रबळ सत्तेशी दिल्ली आणि महाराष्ट्र अक्षरशः युद्ध केलं तेव्हा कुठेही मुंबई मराठी माणसाची होऊ शकली आणि आजही त्या मुंबईवर मराठी माणसाचा पकड आहे. आणि लढत राहा, लढू नकोस, संकटाच्या छातीवर पाय रोवून उभा राहा हा त्यांचा बाळासाहेब ठाकरेंचा मंत्र मराठी माणसा. आज जो आपल्याला महाराष्ट्र किंवा मराठी बाणाने अस्मिता म्हणून जे का आपण जगतो आहोत ती त्यांची देणगी आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि जगाच्या कानाकोपऱ्यातला मराठी माणूस हा आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा अदम्य ऋणी राहील आणि कृतज्ञ राहील. स्मारक होतील, पुतळे उभे राहतील, चित्रांचे अनावरण होतील, राजकारण होईल, पण आमच्या सगळ्यांच्या हृदयावर जे बाळासाहेबांचं चित्र कोरलेलं आहे बरं का त्याच रामा. आणि माझ्यासारखे जी माणसं आहेत त्यांनी माझं संपूर्ण आयुष्य मी त्यांच्यावर काम केलं, त्यांनी आम्हाला घडवलं, जगामध्ये फिरण्यालायक बनवलं, ओळख दिली, तर ते तर सदैव त्यांची ऋणीच आहेत. आम्ही जे काय घडलो ते त्यांच्यामुळेच घडलो. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नसते, शिवसेना ही चार अक्षरं नसती, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 50 वर्ष जी गरम रक्ताची पिढी दिसते तरुणांची ती कधीच आली नसते. बाळासाहेबांनी अत्यंत साध्या आणि फाटक्या तरुणांना नगरसेवक बनवलं, आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं, मुख्यमंत्री बनवलं, केंद्रात मंत्री बनवलं, कोणतंही पाठबळ नसतं, राजकीय पाठबळ नसताना सुद्धा बाळासाहेबांना चमत्कार. आणि आता असा चमत्कार जो आहे बाळासाहेबांनी घडवला अशी नेतृत्व शतकातून एकदाच जन्माला येईल ते बाळासाहेब ठाकरे. आज सकाळपासूनच कार्यक्रम आहे, आपल्याला माहित असेल आज वंचित बहुजन आघाडी बरोबर जे माननीय प्रकाश आंबेडकर येऊ आणि माननीय उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आहे आंबेडकर भवनात म्हणायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वास्ता. तिथे काही महत्वाच्या घोषणा होती, त्यानंतर आम्ही सगळे 5 वाजता डिगल सिनेमाजवळ जो बाळासाहेब ठाकरेंचा भव्य पुतळा आहे तिथे अभिवादन करू आणि संध्याकाळी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस जयंती साजरी करण्यासाठी आम्ही षण्मुखानंद हल्ला येऊ उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि तिथे उद्धवजी शिवसैनिकांना महाराष्ट्राला आणि देशाला संबोधित करण्यासाठी जाणार आंबेडकर भवन में कार्यक्रम. आज 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 एक महाराष्ट्र में बहुत बड़ी क्रांतिकारक घोषणा है, लोग उसे राजनीति कह सकते लेकिन राजनीति है तो राजनीति है. आज प्रकाश आंबेडकर जी और उद्धव ठाकरे जी की ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस और दोनों पार्टियों के युति गठबंधन की घोषणा हो जाएगी. आज महाराष्ट्र की राजनीति के लिए बहुत बड़ा कदम क्रांतिकारी कदम. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर के पोते और प्रबोधनकार ठाकुर जी के पोते एक साथ आए और देश की राजनीति के लिए ये एक बहुत बड़ा संदेश. और भी महाराष्ट्र में आगे बहुत कुछ होने जा रहा है, इनकी शुरुआत सर. तैला चित्राच्या अनावरणाला जाणार आहेत का उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करण्यात? शिवशक्ती आणि भीमशक्ती आज
एकत्र येणार आहेत आणि त्याची अधिकृत घोषणा देखील होईल. नक्कीच होईल. आज 12:30 साधारण बहुजन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरजी, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद आंबेडकर भवन येथे नायगाव दादर पूर्वर महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या राजकारणातील हे क्रांतिकारी पाऊल. आंबेडकर आणि ठाकरे ही दोन नेत्यांची किंवा दोन पक्षाची युती नसून शिवशक्ती आणि भीमशक्ती ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्या दोन विचारांची ही युती आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या या दोन शक्ती एकत्र आल्या. कोणाला वाटत असेल की आमच्या मागे महाशक्ती सरकार या लोकांनी बनवलंय, ते म्हणतात आम्हाला महाशक्तीचा पाठिंबा. पण आंबेडकर आणि ठाकरे या दोन शक्ती एकत्र येऊन जी निर्माण होईल ती खरी महाशक्ती असेल आणि त्या महाशक्तीसमोर आता कोणाचा टिकाव लागेल असं मला वाटत नाही. महाविकास आघाडी या युतीमुळं अधिक मजबूत आणि भक्कम. सेनेचे मुखवटे लावून काही मुंबईची सत्तेत आहेत असं सामनाच अग्रलेखातून बोलण्यात आलेलं आहे. कसं बघू शकता आज पक्षप्रमुख पदचे उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख टेक्निकल मुद्दा आहे. उद्धव ठाकरे जी पार्टी के चीफ रहेंगे आज है और आगे भी रहेंगे. ये टेक्निकल मुद्दा है. बोलिए उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख आज आहेत, उद्या राहतील आणि यापुढे राहतील. निवडणूक आयोगाच्या काही तांत्रिक गोष्टी असू शकतात, त्याचा आमच्या पक्षावरती पक्षप्रमुखांच्या पदावरती काही परिणाम होणार नाही. त्यांची निवड पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी केलेली असते. महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांना स्वीकारलं आणि महाराष्ट्राच्या जनतेने केलेली ही निवडणूक असं मी मानतो. त्याच्यामुळे आजही आणि उद्याही आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत आणि राहतील. काही तांत्रिक बाबी आहेत त्या पूर्ण केल्या जातात.